हॅलो कपशाळ झोपला काय काय लागा लेजर गळ जिजी का अरे जिजी लावलं शेजारचं झोपायला काय सगळी जेवारी भिजली ना का भांडे भिजली निम्यावरती पुस्तकं भिजली काय लागा पाणी काढ पटळा अरे पाऊस लागा मारणारा झाला कसे देतो तू आता साडे 11 पावणे 12 वाजले नाही नाही तसं काय नाही काळजी करायसारखं काय नाही काल पाणी मी बाजूला आपण लागा लय लुस्कन झालं लागा रानात लुस्कन झालं असं सगळं गरगळलं सगळं बिचारलं सगळं माळवात पडायला लागलं काय पाऊस बंद नाही चालते चालते ठेवू का मग हा भेटू सकाळी काय नाही बिचडण बिचड पडलेला आता काय लावायला सगळं पटंगण झालं अरे आमचे माळवात गळत होत सगळे तुला रात्री फोन केलता लगा उचललं नाही काय लुस्कन म्हातारी घालवलं घरी लगा मरणाचं लुस्कन झालं का घर पडलं जवारी वाहून गेली पुस्तकं सगळी भिजली आता रुपया नाही लागा एक रुपया नाही उद्या कुठनं करू सांग बरं म्हातारी तुमच्या उष्ण पैसे घेतील लागा मी काय म्हणत तू डोकं चालणार नाही आपण काय की आम्ही काय एवढं काय तू लगे हे करून घ्यायला लागलाय आपण हे बेतडच पडलंय घेऊ बांधून आपण तुम्ही तरी कवर देणार सांग घेऊ बांधून आपण गोंडी कुठं भेटेल का भेटेल सगळं आजच्या पाहिजे बांधले पाऊस पडला वाटोळ केलं लागा सगळं रानात गेलत का नव्हतं कुठं रानात जायची डिअरिंग असं होईना माझी जाऊन येऊ बघून आता तुम्ही सकाळ जर नव्हती आता उचललं तो गोंडी काय भेटते का बघा उसण झोपला असं मला तर वाटतं कांद्याची पट्टी तर वाहून गेली असं चल जाऊ रानात जाऊन येऊ चल बघून येऊ काय असेल त्या बघितल्याशिवाय तर पर्याय नाही ना आता चल हातून धरलंय सकाळ काय आपण बघू तरी काय होत बघू रडू नको नुकसान झालेलं का रडू रवी तर काय करू बापानी सगळे हाडाचे गाणे करून उपा केलता अरे तू असं रडलं वाय बापानी काय करायचं बापानी माझ्या या तरी पैसा काढून उपा केला नको अरे एक लक्षात घे ना तू मागाशी मला समजून सांगत होता का नाही तू मागाशी मला समजून सांगा चांगलं जाऊन द्या आमर आपण गाऊन द्या अनु बांधून तू असं करायला लागलो काय करायचं चार दिवस झाला माझ्या बापू कपडा घेतला आता याच नुकसान असू दे पडलं नाही म्हणजे पाऊसच पडत नाही त्याच्या आयला पडला म्हणजे सगळे आमची गरज आहे तोंड देत आलं सगळं तर झालंय तू असं करा कसं लावणार पट्टी मी गेली बाबा झालं नुकसान बाबा मला बी मस्त वाईट वाटतंय काय करत सांग आता ह्याच्या पुढे आपलं काय चलन का ह्याच्या पुढे काय मार्ग आहे काय सांग बरं वाटतंय सगळं सोडून येईला अरे तसं नसतं तो विचार करायचा विचार करून चांगला करायचा आपण अजून उभा करू साम्राज्य ठीक गेलं म्हणून आपलं संपलं नाही काय मला सुद्धा वाईट वाटतंय मला सुद्धा जेवढं झोपलंय ना
तेवढं परत येई सगळं हायासही रोगार करून दाखवणार करू सगळं करू हिम्मत हारायच नाही कधी दोन म्हणत एवढी ताकद आहे ना पुढे जाई सगळं उभा करायची ताकद आहे आपलं विचार डोक्यात आणायचं किती वेळ उडू पडू उठू पुन्हा अजून कामाला लागू आपण हे बी खचतच नाही आता एवढं झालं नुसकांना बघू आपण काय होतो खांद्याला खांदा देऊन आता बाप म्हणजे मी बी आता कष्ट करणार द्यायला त्यांचा जीवनाचा आधार आहे काठी सुटते काठी जर डासावी काठी जर मुली ना तर अडचण राहणार काय नाही पुन्हा सगळं व्यवस्थित होत असतो तुला एक गोष्ट असली किती तू पाऊस येऊन ढग पकडली त्याच्या आईला एक दिवस शेतकरी ना थया थया नाचणार आहे सगळ्यांच्या छताडावर आणि एक लक्षात की शेतकरी म्हणजे राजा आहे आज जर राजा दुःखी जाणार प्रजा सगळी आज असे भूमलत बसेल त्यामुळे शेतकऱ्यांना एक दिवस शेतकऱ्यांचा दिवस येणार नाही सगळं उभं करणार आपला शब्द आहे भरपाई भेटेल का पण सगळं भरपाई आपल्या हातात होईल बस काय तुझं काय झालं का नुकसान का नाही सगळं वाहून गेला हार लय पाऊस झाला काय सगळं वाटलं झालंय काय बोलायचं ऊस गेला काय आता मोठा मोठा कांदा तेवढा काढतून काही करून टाकतो कोणाला वाळायला काय करून कोण आहे राहणार पटांग झालं तर 10 एकर ऊसाला गोठा लागला अवघड झाला का गावात कोण असं राहिलं नाही नुकसान व्हायसारखं ऑटो झालं हो काय करावं आता कळा नाही खेळा ना तुला इथं बसल्यावर तुम्हाला कावा धरू लागतो सकाळ धरून नवी अरे तुला फोन लावला पुन्हा सकाळी मी फोन लावला काय माझा फोन येतो आता काल पटाकन झालं घरात सगळं पाणी शिरलं माझ्या तुझ्या घरात पाणी मग काय अरे आमचा सगळं ऊस आहे झोपलाय कसं काय कांद्याची पट्टी ना पट्टी वाहून गेली अरे काय लय पाऊस झाला एकडे एवढे काय तुला सांगायचं सगळं सगळ्याचे सगळे नुकसान झाले वाल टोटली माझं तर माळवात बी पडलं पुस्तकांचं सगळंच भेटलं पटांगण झालं तो खिचर त्याला रानात नेलत आहे रावगडे रे बा काय रानात गेलतो रडत होती अरे रडायसारखं झालंय बाबा सगळे झाले जिजी कुठे या जिजीला घालवले शेजारचे दादा जिजील बरे 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 जिजील बरे मामा ए मामा कुठ सांगत कापूस गेला कापूस गेला ह्याचा ऊस जो आपला माझा ऊस जो आपला ह्याचा माळवात पडलाय पार माझी कांद्याची पट्टी गेली काय करू मी आता काय करायला नाही हिमतीन लढायचं ही असलं फासन असलं तुमच्या मनातच कसं येत एक लक्षात घ्या बारक्या बारक्या दोन पुरी तुम्हाला लाज वाटायला पाहिजे निर्णय घ्या तुम्हाला मामा मनुष्य जन्म एकदाच आहे त्याच्या आईला पुण्यांदा ह्या दोन हातात ताकद आहे तेवढी सगळं पुन्हा उभं करायचे कष्ट करणारे आपण माणसं आहे असं एवढं लवकर आण नका मनात एवढं लवकर खचल्या कसं व्हायचं आणि इतकं खचला तर त्या पुरीने लक्षात ठेवायचं की आपल्या दोन पुरी वाट बघतात त्यांनी कोणाकडे बघायचं उद्या आणि तुम्ही असं केलं त्यांनी काय परत त्यांनी काय मग जायचं का त्यांनी मी तुमच्या माग बरोबर चुकलं माझं आता हे निर्णय घेऊ नका असं काय निर्णय पुन्हा घ्यायचाच नाही अवयव का नुकसान सगळ्याच झालंय मग सगळ्यात ती करायचं म्हणलं जगायचं कुणी जागेत करून टाका विषय चला उठा ती इटल बी एका इटवर सगळं ऍडजस्ट करतो ना आपल्याला एवढं सगळं अजून ऍडजस्ट व्हायला उठा अरे गेलंय तर गेलंय ना परत अजून की आपण उठा उठा चला असं काय मला आण का पुन्हा मामा झालंय झालं शेवट लढायचं नमस्कार आज जे आपल्या महाराष्ट्रावर जे संकट आलेलं आहे त्या संकटाला सर्वांनी खंबीरपणे लढा कुठलेही चुकीचं पाऊल टाकू नका नुकसान खूप जणांचं झालेलं आहे आम्ही सर्वजण शेतकरीच आहोत आमचं सुद्धा नुकसान झालेलं आहे पण जेणेकरून कुठलीही असं चुकीचं पाऊल कोणी उचलू नका आणि खचून न जाता धीर न गमावता पुन्हा नव्याने लढू आपण एवढं सांगायचं धन्यवाद